शिंदे गटाचं नाव ठरलेलं आहे. आताच्या घडीची एक सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय, शिवसेना बाळासाहेब गट असं नवं नाव देण्यात आलेलं आहे. बाळासाहेबांच्या उल्लेखामुळे नावाला वजन आलंय. शिंदे गटाचं नाव आता जनतेला पटणार का हे बघणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे. आताच्या घडीची एक सगळ्यात मोठी बातमी, शिंदे गटाचं नाव ठरलेलं आहे. शिवसेना बाळासाहेब गट असं शिंदे गटाचं नाव देण्यात आलेलं आहे. बाळासाहेबांच्या उल्लेखामुळे नावाला वजन होईल आणि शिंदे गटाचं नाव हे जनतेला पटणार का हे बघणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे. त्यामुळे आपण बघतोय की आतापर्यंत बंडखोर आमदारांच्या गटाला शिंदे गट असं म्हटलं जात होतं, शिवसेनेचा शिंदे गट असं म्हटलं जात होतं. मात्र आता मात्र शिंदे गटाचं नाव ठरवण्यात आलेलं आहे. बाळासाहेब गट, शिवसेना बाळासाहेब गट असं नवं नाव देण्यात आलंय. आता आपण बघितलं या सगळ्या शिवसेनेच्या नाराज आमदार जे गुवाहाटीला जाऊन बसलेले आहेत, त्यांनी आतापर्यंत आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत अशा प्रकारचा अनेक वेळेला उल्लेख केलेला आहे. आम्ही शिवसेना सोडणार नाही आहे, आम्ही हिंदुत्व सोडणार नाही आहे, बाळासाहेबांच्या विचारानंच आम्ही पुढे जाणार असं अनेक वेळेला या सगळ्या आमदारांनी म्हटलेलं आहे. आणि त्यामुळे आता हे नाव दिल्यामुळे याची पुन्हा एकदा चर्चा सुरू झालेली आहे. शिवसेना बाळासाहेब गट असं नवं नाव देण्यात आलंय. बाळासाहेबांच्या उल्लेखामुळे नावाला वजन आलंय. मात्र शिंदे गटाचं हे नाव आता जनतेला पटणार का, त्यांच्या कार्यकर्त्यांना जे शिवसैनिक आहेत त्यांना पटणार का हे बघणं अतिशय महत्वाचं आहे. कारण बाळासाहेब हा शिवसैनिकांचा एक वीक पॉइंट आहे आणि त्यामुळे बाळासाहेबांचंच नाव गटाला दिल्यामुळे हा एक महत्वाचा मुद्दा निर्माण झालेला आहे. आता जगडीची एक सगळ्यात महत्वाची बातमी आपण बघतोय, शिंदे गटाचं नाव ठरवण्यात आलेलं. आतापर्यंत जे बंडखोर आमदार आहेत त्यांच्या गटाला शिंदे गट, शिवसेनेचा शिंदे गट असं म्हटलं जात होतं. मात्र आता शिवसेना बाळासाहेब गट असं नाव देण्यात आलेलं आहे. आणि याविषयी बोलण्यासाठी आपल्या सोबत बंडखोर आमदार भरत गोगावले आहेत. भरतजी, शिवसेना बाळासाहेब गट असं नाव देण्यात आलेलं आहे नव्या गटाला, काय सांगाल या सगळ्याबद्दल, काय घडामोडी घडतात? बघूया, अजून डिक्लेरेशन नाही केलं, डिक्लेरेशन होईल. काय थोडेसे काही कागदोपत्री चालू आहे आणि ते झाल्यानंतर मग ते होईल. ते काय करणंच आहे आणि ते तुम्हाला कळणंच आहे की असं नाही की आम्ही ते लपून ठेवू शकतो किंवा काय, त्यामुळे तसे काही अडचण नाही आहे. जरा थोडेसे कागदोपत्री जे काय अडचण आहे त्या दूर होत आहेत. ते झाले का मग ते काय ठरवायचं ते ठरवून शिंदे साहेब सांगतील, काही काळजी करायचं कारण नाही. गोगावलेजी, सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे घटनेच्या 10व्या परिशिष्टामध्ये ज्या पद्धतीनं विलिनीकरण करावं लागेल किंवा मर्ज करावं लागेल एखाद्या पक्षामध्ये, ही अडचण निर्माण झालेली असताना आता कायदेशीर नाव मिळवल्यानंतर काय तुमचा लढा असणार आहे एकंदरीत? ते आता कसं आहे, आम्ही सर्वस्वी जबाबदारी शिंदे साहेबांकडे सोपवलेली आहे. शिंदे साहेब त्याप्रमाणे त्यांचं काम करतायत, चालू आहे, त्याच्यामुळे तशी काळजी करायचं काही कारण नाही आहे. जे होईल ते चांगलं होईल असं आम्हाला सगळ्यांना वाटतंय. आणि आम्ही हिंदुत्व सोडायचं नाही हा पहिला मुद्दा आहे आणि बाळासाहेबांचं नाव कुठं घालवायचं नाही हा दुसरा मुद्दा आहे. म्हणून आम्ही हे सगळे एकत्र होऊन चाललेलो. अगदी भरत गोगावलेजी, तुम्ही ज्या दिवशीपासून शिवसेनेतून म्हणजे मुंबईतून बाहेर गेल्या त्या दिवशीपासून तुमच्या आमदारांचा गट नेहमी सांगत आलेला आहे, आम्ही बाळासाहेबांचे विचार सोडणार नाही, आम्ही शिवसैनिक आहोत, आम्ही बाळासाहेबांचं हिंदुत्व सोडणार नाही आहे, या सगळ्या पार्श्वभूमीवर बाळासाहेबांचा नावाचा नाव ठेवण्याचा जो निर्णय घेतलाय, तुम्ही एकमतानं घेतलाय का? आणि उद्या शिवसेनेनं जर यावर आक्षेप घेतला, उद्धव ठाकरेंनी याच्यावर आक्षेप घेतला, तर तुमच्या आमदारांची भूमिका काय असणार आहे? बघा, एकतर पहिला मी सांगू इच्छितो की आम्ही जे ठरवलं ते सगळ्यांनी एकमुखाने ठरवलेलं आहे, त्याला कोणाचाही विरोध नाही, काही नाही बाळासाहेबांच्या नावाच्या संदर्भात. आणि त्याच्यामुळे तशी काही अडचणीची बाब वाटत नाही आम्हाला. आणि जे काय असेल ते आता लढाई लढत असताना काय कुठे दोन पावलं मागं पुढे सारख्याचं किंवा काय लढाई जिंकायची असेल तर त्याप्रमाणे ते शिंदे साहेब ठरवतील आणि त्याप्रमाणे चालेल. त्याच्यामुळे तशी काय एवढी मोठी काळजी करायचं कारण वाटत नाही आम्हाला. अगदी भरत गोगावलेजी, या सगळ्यामध्ये मी तुम्हाला हाच प्रश्न विचारला, बाळासाहेबांचं नाव बंडखोर गटांच्या आमदारांच्या गटाला देण्याला जर मूळ शिवसेनेनं किंवा उद्धव ठाकरेंनी आक्षेप घेतला तर तुमची भूमिका काय असणार आहे? ते आम्ही तुम्हाला सांगितलं ना, जसं बाळासाहेबांचं नाव खोडण्याची तशी कोणाची हिंमत नाही आहे आणि आम्ही त्या आदर ठेवूनच पुढे चाललेलो आहोत. आता काही तांत्रिक बाबीच्या अडचणी, घटनाबाह्य किंवा अनेक काही ज्या गोष्टी आहेत त्याला आम्हाला सामोरे जातोय आम्ही, की जेणेकरून त्याच्यामध्ये कोणाला अडचणी होऊ नयेत भविष्यात. कारण एवढे मोठी संख्या आज आमच्या बरोबर आहे, 40 संघटनेचे आमदार आहेत, 10 अपक्ष आहेत, तो बाब
बाजूला ठेवू, पण 40 जे चिन्हावर निवडून आलेले आहेत त्यांचं उद्याचं भवितव्य, त्यांचा मतदारसंघ, त्यांची लोक, कार्यकर्ते, पदाधिकारी या सगळ्यांना डोळ्यासमोर ठेवून आम्ही चाललेलो आहोत. आणि संपूर्ण शिवसैनिकांचे, आमच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचे हेच म्हणणं आहे की बाळासाहेबांचं नाव घेऊन आपल्याला पुढे जातो, हिंदुत्व टिकवतोय, त्याबद्दल आमचं सहकार्य आहे. अगदी गोगावलेजी, दुसरा एक महत्वाचा मुद्दा, तुम्ही आता बाळासाहेबांचे शिवसैनिक आम्ही अजूनही आहोत अशा प्रकारचा उल्लेख तुम्ही अनेक वेळा केला, आतापर्यंत तुमच्या अनेक आमदारांनी तसं केलेलं आहे. पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे, 10व्या परिशिष्टाप्रमाणे जो कायदेशीर पेस निर्माण झालेला आहे, कोणत्या तरी एका पक्षामध्ये विलीन व्हावं लागणार आहे. जर भाजपमध्ये विलीन व्हायची वेळ आली किंवा प्रहारमध्ये विलीन व्हायची वेळ आली, तर तिथल्या आमदारांचं मत काय आहे, नेमका कुठल्या पक्षाला प्रेफरन्स दिला जाणार, आणि त्यानंतर मग आमदार सगळे विलीनीकरणाच्या वेळेला तुमच्यासोबत असतील का? तशी अजून काही वेळ आलेली नाही, येईल त्यावेळेला. मी मग सांगितलं की ज्यावेळेला पुढं मुसंडी मारत असताना चार पावलं मागा सरकलं तर ती मुसंडी पुढं व्यवस्थित पडते, म्हणून त्याप्रमाणे जे काय होईल, जे काय चाललंय ते योग्य आणि चांगल्या प्रकारे होईल असं आम्हाला वाटतंय. आणि कायदे कानून त्यांनाच आहेत, अशातला भाग नाही, ते सगळ्यांनाच आहे. आणि त्या कायदे कानूनच्या ह्याच्याप्रमाणे जसं चाललेलं आहे आणि ते होईल सक्सेस हे आम्हाला हे वाटतंय. म्हणून तर आज आम्ही जे काय पुढं वाटचाल करतो त्याचं कारण ते, आणि आमच्या बरोबर जे एक एक आमदार आता वाढत चाललेले आहेत, जी संख्या वाढली तुम्ही पाहिलं की 3 दिवसापूर्वी तिकडे वर्षावर किती लोक होते आणि त्याच्यानंतर कमी किती झाले, मग का झाले, हे जर त्यांना अडचणी दिसत होत्या, वाटत होत्या, तर मग ते आमच्याकडे का आकर्षले गेले, हा पण भाग आहे ना. ते झाल्यानंतर जवळजवळ 3 ते 4 मंत्री त्याच्यानंतर परत आमच्याकडे समाविष्ट झाले. अगदी माहिती आहे, अगदी अगदी गोगावलेजी, तुमचा सगळा मुद्दा पटलेला आहे. तुमच्याकडे आमदारांची संख्या सुद्धा वाढायला लागलेली आहे, एकनाथ शिंदेच्या नेतृत्वावर अनेक आमदारांना विश्वास आहे. हा मुद्दा जरी असला तरी काही आमदार तिथले नाराज असल्याचं कळतंय, आणि त्या म्हणजे भाजपमध्ये विलीन होण्याला अनेक आमदारांचा विरोध आहे, आमदारांमध्ये संभ्रम आहे अशी सुद्धा शक्यता वर्तवली जाते. आणि दुसरीकडे योगेश कदम यांनी ट्विट केलेलं आहे, मी शिवसैनिक आहे, लवकरच परत येणार, मी शिवसेना सोडणार नाही. त्यामुळे शिवसेनेतनं ज्यावेळी तुमच्या आमदारांचं विलीनीकरणाचा प्रश्न येईल, त्यावेळी मात्र सगळे एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयासोबत ठाम असतील का? आम्ही काय बोलतो की जे लोक आलेले आहेत त्यांना असे जबरदस्ती मोडून ताणून किंवा त्यांना वेगळं काय आम्ही जपून कोणाला आणलेलं नाही. सगळ्यांना परिस्थिती वस्तुस्थिती, आज आमच्या योगेश कदमला तिथली परिस्थिती, तो निवडून आलेला तिथला सिटिंग आमदार असताना तिथं त्याची स्थिती काय होत होती काय नाही हे त्याला कळलं दिसलं, आणि भविष्य नाही जर आपण असंच राहिलो तर, म्हणून तो आलेला आहे. असं नाही ना की बाबा त्याला काय वेगळं भासवलं किंवा दाखवलं, पण तिथं त्याच्यावरती जी काय संघटनेचा आमदार म्हणून ज्या नगरपंचायती झाल्या, नगरपंचायतीमध्ये पाहिलं आपण तिथं सापत्नीत वागणूक कशी दिली गेली, काय दिली गेली, आणि सिटिंग आमदाराच्या नगरपंचायती राष्ट्रवादीला कशा निवडून येतील अशा प्रकारची व्यूहरचना होणार असेल तर मग त्याचं फ्युचर काय, भविष्य काय, हा मुद्दा आहे. अगदी अगदी गोगावलेजी, तुमचा मुद्दा महत्वाचा मुद्दा आहे. राष्ट्रवादीला खतपाणी घातलं गेलं आणि स्वतःच्या सिटिंग आमदाराकडे दुर्लक्ष केलं गेलं. मात्र शेवटचा एक प्रश्न मी तुम्हाला विचारला, त्याचं उत्तर तुम्ही दिलं नाही. परिशिष्टाच्या 10व्या परिशिष्टानुसार जर विलीनीकरणाचा मुद्दा आला आणि एकनाथ शिंदेनी विलीन व्हायचा कोणत्या तरी पक्षामध्ये निर्णय घेतला, तर सगळ्या आमदारांचा पाठिंबा मिळणार का? परिषद असो, परिषद असो किंवा 20वा परिषद असो, जे आम्ही आता जे आलेलो आहोत आम्ही शिंदे साहेबांवरती विश्वास टाकून आलो. कोणावरती विश्वास टाकायलाच पाहिजे, असं नाही आज ह्याच्यावर विश्वास उडवला, उद्या त्याच्यावर उडवला, परत त्याच्यावर उडाला, असं तर चालत नाही राजकारणामध्ये. कोणतरी गॉडफादर, कोणतरी पाठीराखा हे असावंच लागतो, असं नाही ना. आणि त्या अनुषंगाने आम्ही चाललेलो आहे, त्यामुळे तुम्ही त्याची काळजी करायचं कारण नाही. 2 ते 3 दिवसांमध्ये तुम्हाला चित्र स्पष्ट होईल, अगदी काय होईल ते. अगदी भरत गोगावलेजी, धन्यवाद, तुम्ही साम टीव्हीशी बोललात त्याबद्दल. आणि तुमच्या जे नवीन गट स्थापन केलेला आहे बंडखोर आमदारांचा शिवसेनेचा, त्यामध्ये ज्या काही घडामोडी होत आहेत, तुमचे काय भूमिका आहे, ही तुम्ही साम टीव्हीशी मांडलीत, महाराष्ट्रासमोर मांडलीत, त्याबद्दल धन्यवाद. थेट जाऊयात गुवाहाटीला, आपले प्रतिनिधी संजय डाप आपल्यासोबत आहेत. संजय, आपण बघतोय की शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत जे बंडखोर आमदार गेलेले, त्यांच्या शिवसेना बाळासाहेब गट असं नाव देण्याचं ठरवण्यात आलेलं आहे, आता भरत गोगावले यांनी सुद्धा सांगितलं. त्यामुळे शिवसैनिकांच्या भावनेला हात घालण्याचा प्रयत्न केला बंडखोर गटानं?
नक्कीच ज्या मुद्द्यावर आणि ज्या विचारासाठी हे हा गट वेगळा पडला होता, वेगळा निघाला होता, तोच विचार म्हणजे हिंदुत्वाचा विचार आणि बाळासाहेबांचा विचार, तोच तेच नाव जे आहे म्हणजे शिवसेना बाळासाहेब ठाकरे हे नाव या गटाला देण्यात आलेलं आहे. आणि ज्या पद्धतीनं शिवसेना सांगत होती की हा गट जो आहे हा बाळासाहेबांचा गट नाही, हा बाळासाहेबांचा विचाराचा गट नाही, आणि म्हणून त्याला काउंटर करण्यासाठी आमचा हा बाळासाहेबांचाच गट आहे आणि खरी शिवसेना आमची आहे हा सांगण्याचा प्रयत्न या नावाच्या माध्यमातून केलेला आहे. त्यामुळे एक प्रकारे शिवसेनेला जी उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे त्या शिवसेनेला काउंटर केलेला आहे. आणि एकूणच या सगळ्या लढाईमध्ये शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला कशाप्रकारे काउंटर करता येईल या सगळा प्रयत्न जो आहे या गटामार्फत केला जातो आहे. आणि म्हणूनच खरी शिवसेना आमची आहे. त्यामुळे आता नेमकी खरी शिवसेना कोणाची म्हणजे उद्धव ठाकरेंची की एकनाथ शिंदेंची अशी असा प्रश्न निर्माण झालेला आहे. दोन शिवसेना झालेल्या असं म्हणता आपल्याला हरकत नाही. आणि दुसरं म्हणजे जर पक्ष स्थापन करायचा असेल, कारण जर वेगळा गट सत्तेमध्ये राहायचा आहे तर वेगळा पक्ष निर्माण करावा लागणार आहे, स्थापन करावा लागणार आहे. आणि त्यासाठी ह्या नावाचा सुद्धा नावाने सुद्धा पक्ष स्थापन होऊ शकतो. म्हणजे शिवसेना बाळासाहेब ठाकरे या नावाचा पक्ष नाही. त्यामुळे शिवसेना ही बाळासाहेबांची शिवसेना आहे, बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना आहे, हिंदुत्वाच्या मुद्द्याला मानणारी शिवसेना आहे. आणि ज्या बाळासाहेब ठाकरेंनी या शिवसेनेला मोठं केलं आणि ज्या शिवसैनिकांनी ज्या नेत्यांनी सेना मोठी केली, सेनेचा विचार बाळासाहेबांचा विचार मोठा केला, तोच विचार आणि त्याच बाळासाहेबांची ही सेना, बाळासाहेबांचे कार्यकर्ते, बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत हे सांगण्याचा प्रयत्न या नावाच्या माध्यमातून होतो आहे. आणि त्यामुळेच एक प्रकारे काउंटर जो आहे तो शिवसेनेला केलेला आहे, उद्धव ठाकरेंना केलेला आहे. 2 वाजता महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे, त्यानंतर 4 वाजता दीपक केसरकर हे पत्रकार परिषद घेणार आहे आणि या नावाची अधिकृत घोषणा जी आहे ती करणार आहे. त्यामुळे आता हे पहिलं पाऊल म्हणता येईल एकूणच सत्ता स्थापनेच्या च्या दिशेनं. त्यामुळे आता गट स्थापन केलेला आहे, बाळासाहेबांचं नाव या गटाला दिलेलं आहे आणि त्यामुळे आम्ही बाळासाहेबांचे पाईक आहोत, हिंदुत्वाचे पाईक आहोत, जो मूळ मुद्दा आहे. कारण जे आरोप करून हे सगळे बाहेर पडले होते की शिवसेनेनं म्हणजे उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाचा मुद्दा विसरले होते, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेले होते आणि एकूणच जी मूळ शिवसेना होती ती शिवसेना राहिली नाही असं म्हणत हे सगळे बाहेर पडले होते. आणि म्हणूनच हे सांगण्यासाठी म्हणजे मूळ शिवसेना जो मूळ शिवसेनेचा जो मूळ मुद्दा आहे, जो हिंदुत्वाचा मुद्दा आहे, जे बाळासाहेबांचे विचार आहे, ते विचार मानणारे आम्ही आहोत हा सांगण्यासाठी या सगळ्या घडामोडी आता वेग घेताना पाहायला मिळत आहेत. कारण बंडखोर आमदारांचा गट सुद्धा मोठ्या प्रमाणावर सक्रिय झालेला आहे, अनेक घडामोडींना वेग आलेला आहे. धन्यवाद संजय तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल.